मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड मधला मी मिस्टर सिनेमात दोनच पात्र आहेत फक्त, आणि त्यामुळे खूप मोठी रिस्क होती तशी की दोन जणांनी दोन तास सिनेमा होल्ड करणं, आणि सिनेमाचा विषयही आजच्या काळाशी निगडीत आहे की माणसांची स्वप्न म्हणण्यापेक्षा हाव म्हणून आपण त्याला की एक छोटं घर हवं स्वतःचं, चांगली नोकरी हवी, मग ते घर नोकरी घर मिळाल्यानंतर अजून थोडं 2 BHK हवं, मग गाडी हवी, ह्या ही स्वप्न संपतच नाही, आणि ह्या इथे कुठेतरी मग आपण निसर्गाच्या विरोधात जातो, आणि निसर्गाच्या विरोधात गेल्यानंतर निसर्ग त्याचा फटका बसतो माणसाला. ही एक साधारण कथा आहे. पहिल्यांदा मी सिनेमामध्ये एक मोठा रोल भूमिका अशी करतोय, आणि माझ्या परीने मी पूर्ण प्रयत्न केला त्या भूमिकेला न्याय द्यायचा. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आपल्या लेखणीतून आमच्या सिनेमाला न्याय द्या. माझी को ॲक्ट्रेस स्मिता बोंदकर तिलाही बोलते. नमस्कार. आजकाल मराठी सिनेमामध्ये नवीन नवीन प्रकारचे प्रयोग होत आहेत, नवीन सब्जेक्ट्स फिल्म बनत आहेत, तसंच हा आमचा एक एफर्ट आहे एका वेगळ्या विषयावरती सब्जेक्टवर एक फिल्म बनवण्यासाठी. दोनच पात्र आहेत म्हणून ऑफकोर्स हे दडपण होतंच थोडंसं की कसं सस्टेन करू शकू, पण आय थिंक आणि राजेशजींचा रोल खूप छान झाला आहे आणि ते खूप वेगळे दिसले आहेत. फॉर एक्सचेंज ते कॉकच्या वेशभूषामध्ये नव्हते या फिल्ममध्ये. रोमॅन्टिक गाणं करायचं होतं आम्हाला, तर पहिला आय थिंक जो पहिले 2-4 शॉट्स तर ते असे कॉकसारखेच येत होते, चालत होते, पण त्याच्यानंतर ते इतके कम्फर्टेबल झाले आणि खूप छान केलं त्यांनी आणि खूप वेगळे दिसलेत. टिपिकल कॉपच्या लुकमध्ये नाही आहे, म्हणजे ऑफकोर्स आय लाईक अ कॉप रोल, पण इकडे थोडे वेगळे दिसलेत आणि छान स्मार्ट असे दिसले. एकंदरीत या सिनेमाबद्दल हे सांगेन की मी रियाचा रोल प्ले करते, ही आजची मुलगी आहे, हे आजचं कपल आहे, म्हणजे सगळे दोघेही काम करतात, पण याचा जो विषय आहे हा फक्त लग्नाच्या लोकांसाठी किंवा फॅमिली त्यांच्यासाठी नसून मी असं म्हणेन हा विषय आहे टीनेजसाठी. टीनेज एक अवेअरनेस असणं फार गरजेचं आहे आणि या सिनेमामध्ये एक छोटीशी अवेअरनेस क्रिएट करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. मी हे म्हणेन की प्रत्येक टीनेजरनी किंवा प्रत्येक यूथमध्ये जे काय आत्ताचं यूथ आहे ते खूप वेगळं आहे, तर त्यांना एज्युकेट होणं फार गरजेचं आहे. तर मला माझी अशीच विनंती आहे की सगळ्या यूथनी ही फिल्म नक्कीच पाहावी. हा सिनेमा मुळात खरं तर एक आत्ताच्या काळातला सिनेमा आहे हे खरं आहे, आणि तो खूप बेडरूममधल्या विषयावरचा सिनेमा आहे. सिनेमाची छोटीशी गोष्ट आहे पण ती सिनेमाच्या रूपानं मांडताना खूप कठीण होत होते, आणि ही गोष्ट करण्यासाठी आमच्या निर्मात्यांनी जे धाडस्य दाखवलं ते खरं तर जास्त महत्त्वाचं आहे. कारण आज जरी वेगळेवेगळे प्रयोग आपल्या मराठी सिनेसृष्टीत होत असले तरीसुद्धा आज म्हणजे कमर्शियली सिनेमाचं काय होणार पुढे ह्याचा एक विचार करून सिनेमे केले जातात, तर तो एक महत्त्वाचा हेतू या सिनेमात आहे. आणि दुसरं म्हणजे दोनच कलाकार असल्यामुळे सिनेमा तसं करणं अवघड होतं, कारण तुमच्याकडे दोनच कलाकार सतत 12-13 तास शूटिंगसाठी असतात, ते थकतात, त्यामुळे ती मोनोटोनी येण्याची शक्यता होते. पण मी खरंच या दोघांनाही त्याचं क्रेडिट देईन की त्यांनी तो अख्खा सिनेमा आता दोघांनी पेलून धरला आहे. आणि स्मितासाठी म्हणेन की म्हणजे तिचे अर्थात इमेज आता पारू आणि कांताबाई वगैरे असेल, तर ती काही चांगले सिनेमे करते सुद्धा नक्कीच, तिचे भय आणि असे सिनेमे येत आहेत. पण या सिनेमाने नक्कीच म्हणजे स्मिताचं एक वेगळं म्हणजे लोकांचा तिच्याकडे एक वेगळा छोटासा दृष्टिकोन जो अभिनेत्री म्हणून असतो, आणि एका अभिनेत्रीला पण नेहमी वाटत असते काहीतरी वेगळं करावं, आणि ती वेगळी जेव्हा कथा ऐकूनच तिने हो म्हटलं असते मी करते, तिने स्क्रिप्टही वाचून होता आधी, मी तिला फक्त कथा सांगितली अशी कथा आहे, तेव्हा तिने अजिबात विचारलं नाही आणि तिने को आर्टिस्ट कोण आहे हे आधी विचारलं ते मला. पण हल्ली जनरली खूप कमर्शियल विचार करून सिनेमे करतात, पण मी आय एम थँकफुल टू स्मिता की तिने अगदी गोष्ट ऐकून तिला त्या गोष्टीतलं इम्पॉर्टन्स जाणवलं आणि त्या दृष्टीने तिला त्या रोलचं इम्पॉर्टन्स कळलं आणि तिने तो सिनेमा करण्याचा मला होकार दिला, त्यामुळे आय एम व्हेरी थँकफुल. खरं तुम्हाला हॅट्स ऑफ करायला पाहिजे रावसाहेब तुम्हाला पहिलं की अशा प्रकारचा चित्रपट तुम्ही निर्माण करताय
तो दिनेश शो डायरेक्ट केल्याच्यानंतर रिलीज होतो आहे. सगळ्यांचं म्हणजाल अमोद म्हणा विश्वास म्हणा यात तुम्ही पार्ट ऑफ आहे. खूप छाती राखते, यू आर ऑल ब्रेव, खूप शूर राखते असा सिनेमा करून पूर्ण करून तो तुम्ही रिलीज करताय. आज आमचे पत्रकार बंधू आणि प्रेक्षक आपल्याला इतकी ओळखतं की आज त्याला चांगलं आणि वेगळं पाहिजे. ते कदाचित छोटं असेल मोठं असेल छोटं मोठं काही दिसतं पण वेगळं पाहिजे. आज पत्रकारसुद्धा कंटाळले, प्रेक्षक सोडा. म्हणजे 150 सिनेमे येत आहेत त्यातले 140 सिनेमे दिलीप काय असतात ते तुम्हाला जास्त माहिती बघताय. त्या 140 सिनेमातला एकच सिनेमा माझा पण असतो हे मी मान्य करतो. त्या वाईट सिनेमातला एक सिनेमा माझाही दिसतो. त्यामुळे आज एवढी बांधिलकी आहे आपल्याला की खूप चांगला चित्रपटच करा, प्रामाणिक चित्रपटच करावा. चांगलं चांगली नसतेच्या गोष्टी आहेत त्या फार फार नसतेच्या गोष्टी आहेत किंवा त्या वेगळ्या गोष्टी पण तुम्ही करताय वेगळं करताय आणि चांगलं करताय. आज एक आपल्याला दोन मिनिट म्हणून समोर बसलो एक फील आहे की प्रामाणिक नाही एक चांगला सिनेमा आहे एक चांगला वेगळा सब्जेक्ट आहे वेगळा सब्जेक्ट आहे. त्या पत्रकारांसकट प्रेक्षकांनी आवडेल असं मला वाटतं. पहिल्यांदा पहिल्या दिवस आम्ही भेटलो तर मला माहीत होतं फिल्म करायचे अशी जी कथा आहे तर एकदम असे ॲटिट्यूडमध्ये हिंदी सिरियलचे ॲक्टर म्हणजे चेहऱ्यावर स्माईल बी काही नाही. हॅलो हॅलो म्हणजे बापरे त्यांच्याबरोबर करायचं मला पूर्ण शेड्यूल म्हणजे ठीक आहे नो प्रॉब्लेम. म्हणजे आता ही एक दिस इज अनदर टास्क म्हटलं ही हॅज टू ऑल्सो गेट कम्फर्टेबल आणि सिनेमा चांगला झाला पाहिजे. पण आय थिंक मीच जास्त बडबड केली. मग जास्त प्रश्न मी विचारले त्यांना कम्फर्टेबल की मी पण बसलेच त्या ॲटिट्यूडमध्ये हां तर संपलं मग काय ही फिल्म तशी झाली नसती. तर पहिल्या दिवशीच त्यांच्याशी एवढी म्हणजे गप्पा मारले आय मीन व्हेरी कम्फर्टेबल की बाबा मी दिसते अशी शिष्ट वगैरे किंवा मी दिसते अशी ॲटिट्यूडवाली मी अजिबात माझा ॲटिट्यूड नाही आहे. आय थिंक ही ते पहिले तर एकंदरीत इट वॉज अ व्हेरी नाईस छोटी युनिट होती आणि छान इट वॉज लाईक अ फॅमिली. तर खरं शूटिंग करताना मजा आली. नाही त्याला मीच सांगितलं सुरुवातीला ॲटिट्यूडमध्ये ना खूप ती मोठी हिरोईन आहे खूप प्रसिद्ध हिरोईन आहे तू ॲटिट्यूडमध्ये ना सुरुवातीला एकदम जाऊ नको असं डाऊनफॉल वगैरे कारण आपलं नंतर भारी पडलं ना शूटिंगला वगैरे म्हणून तू सुरुवातीला तसा वागला तुझ्याशी. दुसरी गोष्ट मी ते इंटिमसीचे सीन म्हणतो त्याचे मी फार रेटे घोष दिले त्यामुळे त्यांना काही तसं एकदाच झालं सीन ओके गुड ओके ओके चला मिठी मारली सीन मस्त चला छान झाला. दुसरा रेटे काही चान्सच नाही दिला त्यांना ते करण्याचा. आणि सर म्हणाले तसे आता हे सगळे दिनेशच्या अनंतात विलीन झाले होते तेव्हा त्यामुळे काही. एक महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या थोडं आम्ही पब्लिसिटीमध्ये पण थोडं आता ते इन्कॉर्पोरेट करतोय आम्ही या सिनेमाला म्हणजे पुढे तुम्हाला त्या पोस्टर्सचे जे पॅटर्न्स दिसतात ते 3 अवॉर्ड आणि 2 नॉमिनेशन्स आहेत. टोटल 5 नॉमिनेशन्स त्यातले 3 अवॉर्डमध्ये कन्वर्ट झाले आणि 2 नॉमिनेशन त्याला कल्याण फिल्म फेस्टिवलला बेस्ट ज्युरी मेन्शन फिल्म आणि बेस्ट ॲक्ट्रेस स्मिताला मिळाला होता अवॉर्ड आणि नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला 3 नॉमिनेशन्स होती बेस्ट सोशल फिल्म बेस्ट ॲक्ट्रेस आणि बेस्ट डेब्युटरी पण मला होतं. त्यात सोशल बेस्ट सोशल फिल्मचा अवॉर्ड आम्हाला मिळाला. दिस इज टू बी मेन्शन व्हेरी इम्पॉर्टंटली आणि बस धन्यवाद. माझं पहिलं म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर मला कधी तो स्कोप मिळत नव्हता किंवा ती लेंथ मिळत नव्हती. तर या सिनेमामुळे मला बेस्ट ॲक्ट्रेस हा पहिला म्हणजे पहिल्यांदाच बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड असं मिळालं त्यासाठी थँक्यू मला हे चान्स दिल्याबद्दल. धन्यवाद आपण सगळे इथे आलात आणि आम्हाला काय म्हणाल मी कधी प्रेस कॉन्फरन्स पहिली त्याच्यामध्ये मला फार माहीत नाही काय बोलायचं. एनिवेज थँक्यू व्हेरी मच. थँक्यू बाय टेक केअर. नमस्कार मी जयवंत वाडकर. सबस्क्राईब टू राजश्री मराठी.